नमस्कार सर्वांना आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे समानार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत भाग एक अभिनेता म्हणजे नट अपराध म्हणजे गुन्हा अग्नी म्हणजे आग अनल पावक वन्ही विस्तव अत्याचार म्हणजे अन्याय जुलुम अचल म्हणजे स्थिर शांत पर्वत अपाय म्हणजे त्रास इजा अमृत म्हणजे पियुष सुधा संजीवनी अवचित म्हणजे एकदम अचानक आवर्षण म्हणजे दुष्काळ अविरत म्हणजे सतत अखंड अनर्थ म्हणजे अरिष्ठ संकट अरण्य म्हणजे रान वन कानन विपिन जंगल अहंकार म्हणजे गर्व घमेंड आई म्हणजे माता जननी माऊली माय मातोश्री जन्मदात्री आरसा म्हणजे दर्पण आकाश म्हणजे गगन नभ अंबर व्योम खग आभाळ आयुष्य म्हणजे जीवन आनंद म्हणजे हर्ष मोद तोष आमोद आश्चर्य म्हणजे नवल अचंबा आज्ञा म्हणजे आदेश हुकुम, आपत्ती म्हणजे संकट आसन म्हणजे बैठक आस म्हणजे इच्छा मनीषा आसक्ती म्हणजे लोभ हव्यास अंग म्हणजे शरीर तनु, काया देह अंगार म्हणजे निखारा अंत म्हणजे शेवट अखेर अंतरिक्ष म्हणजे अवकाश इहलोक म्हणजे मृत्युलोक इशारा म्हणजे सूचना खून इंद्र म्हणजे सुरेंद्र देवेंद्र उणीव म्हणजे कमतरता न्यून न्यूनता उपवन म्हणजे बाग बगीचा उद्यान वाटिका उदर म्हणजे पोट उदास म्हणजे खिन्न दुःखी उत्कर्ष म्हणजे भरभराट उपद्रव म्हणजे त्रास छळ ऊर्जा मे शक्ति एकजूट मे एक ही ऐक्य एकता ऐश्वर्य मजे श्रीमंती वैभव औक्षण मजे ओवाणी कष्ट मजे श्रम मेहनत करमणूक मजे मनोरंजन कट मजे कारस्थान कटी मजे कंबर कठोर म्हणजे निर्दय निष्ठोर कणक म्हणजे सोने कांचन हेम सुवर्ण कमळ म्हणजे पंकज अंबुज राजीव पुष्कर पद्म सरोज कुमुदिनी कपाळ म्हणजे ललाट भाल मस्तक काठ म्हणजे तीर किनारा तट कान म्हणजे कर्ण श्रवण श्रोत्र कावळा म्हणजे काक एक काक्ष, वायस. काष्ठ एकाक्ष म्हणजे लाकूड किल्ला म्हणजे गड तट दुर्ग किमया म्हणजे जादू चमत्कार कुटी म्हणजे झोपडी कृपण म्हणजे कंजूस चिकू क्रोश म्हणजे हडकुळा खग म्हणजे पक्षी विहग अंडज द्विज खडग म्हणजे तलवार खेडे म्हणजे गाव ग्राम खंत म्हणजे खेद दुःख ख्याती म्हणजे प्रसिद्धी कीर्ती गवई म्हणजे गायक ग्रंथ म्हणजे पुस्तक गणिम म्हणजे शत्रु अरी गणपती म्हणजे गजानन लंबोदर विनायक एकदंत गौरीसूत प्रथमेश गणनायक गणराज अमेय गजवदन गौरीनंदन विघ्नहर्ता गरुड म्हणजे खगेंद्र द्विजराज वैनतेय गृहिणी म्हणजे गाणे म्हणजे म्हणजे गीत गाय धेनू, गो गोमाता, गोष्ट म्हणजे कथा कहाणी गौरव म्हणजे सत्कार गंध म्हणजे वास परिमळ घर म्हणजे सदन गृह निवास भवन गेह आलय निकेतन घोडा म्हणजे हय अश्व तुरग वारू चेहरा म्हणजे तोंड मुख वदन आनंद चौफेर म्हणजे चहूकडे सर्वत्र भोवताली चंद्र म्हणजे रजनीनाथ शशांक शशी सोम निशानाथ इंदू सुधांशु, सुधाकर चांदने, कौमुदी ज्योत्स्ना चंद्रिका छडा म्हणजे शोध तपास छंद म्हणजे नाद आवड छिद्र म्हणजे भोक जरा म्हणजे म्हातारपण जयघोष जय जयकार जिन्नस म्हणजे पदार्थ जिव्हाळा म्हणजे माया प्रेम ममता जीर्ण म्हणजे जुने ज्येष्ठ म्हणजे मोठा वरिष्ठ झाड म्हणजे वृक्ष तरु पादप द्रुम झुंबड म्हणजे गर्दी रीग थवा झुंज म्हणजे लढा संग्राम संघर्ष झेंडा म्हणजे ध्वज निशान पताका झोका म्हणजे हिंदोळा टंचाई म्हणजे कमतरता ठसा म्हणजे खूण ठग म्हणजे लुटारू ठक म्हणजे लबाड धन्यवाद